नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या टळगडामुळे एका खाजगी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका करोना आत्महत्या केली नगर शहरातील गुलमोहर रोडवरील रुग्णालयात ही धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे घडली हा बाधित पाथर्डी तालुक्यातील आहे सोमवारी रात्रीच उपचारासाठी या रुग्णालयात दाखल झाला दा होता या बाधितावर तत्पूर्वी शिरूर येथील दोन खाजगी रुग्णालयात उपचार झाले होते राजकीय नेत्यांनाही करोना संक्रमण वाढले आहे सोमवारी जिल्ह्यातील एका खासदार व एका आमदाराला करोना संक्रमण झाले सत्ताधारी पक्षातील खासदारांच्या कुटुंबातील पत्नी मुलगा अंगरक्षक व चालकही करोना बाधित आहेत तर दक्षिणेतील एका आमदारांसह त्यांच्या पत्नीलाही करोना संक्रमण झाल्याचे समोर आले करोना संकट काळात राजकीय तोंडसूक घेण्याची स्पर्धा थेट गल्लीबोळातील नेत्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे राजकीय बैठकांमधून फिजिकल डिस्टन्सिंगच्या उल्लंघनाचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर खासदार व आमदारात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत के के रेंज प्रकरणी बैठका घेणारे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी जोर धरत आहे यावर बोलताना खासदार डॉक्टर विखे यांनी विरोधकांवर निशाणा साधला काँग्रेसला लाचार पक्ष म्हटले तर पारनेर येथे कोविड सेंटरच्या उद्घाटनाला आलेल्या आरोग्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यानंतर पारणेचे आमदार निलेश लंके यांनी ही मागणी म्हणजे रडीचा डाव असल्याची टीका केली कोणाच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे असं म्हणत त्यांनी खासदारांची मागणी दखलपात्र नसल्याचेही अप्रत्यक्षपणे सुचवले दरम्यान या प्रकरणावरून चर्चा सुरू झाली आहे मंगळवारी जिल्ह्यात करोना बळींच्या संख्येत तब्बल वीस जणांची वाढ झाली यामुळे बळींची संख्या दोनशे साठवर पोहोचली दरम्यान काल चारशे तेवीस बाधित आढळले बाधितांची एकूण संख्या अठरा हजार झाली तीन हजार दोनशे अठ्ठावीस सक्रिय रुग्ण आहेत आतापर्यंत चौदा हजार पाचशे एकतीस रुग्णांनी करोनावर मात केली कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण एक्क्याऐंशी टक्के आहे दरम्यान श्रीरामपूर तालुक्यात एकाच दिवसात पंचेचाळीस करोनाबाधित आढळले आहेत कोपरगाव पालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचा करोनामुळे मृत्यू झाला दरम्यान तालुक्यात मंगळवारी चोवीस करोनाबाधित आढळले सत्तावीस जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले राहता नगरपालिकेत करोनाचा शिरकाव झाला असून सव्वीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कुटुंबातील काही सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले त्यामुळे सहा दिवसांसाठी पालिका बंद करण्यात आली आहे दरम्यान राहता तालुक्यात काल अडतीस बाधित आढळून आले अकोले तालुक्यात चाळीस तर संगमनेर तालुक्यात छत्तीस करोनाबाधित आढळले जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी बारा हजार नऊशे सोळा क्युसेकने नवीन पाण्याची आवक होती धरणाचा साठा ब्याऐंशी टक्क्यांपर्यंत पोहोचला होता धरणातून आठ हजार चारशे नव्वद क्युसेक तर गंगापूरमधून एक हजार चाळीस क्युसेकने विसर्ग होता नांदूर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने बारा हजार सातशे सहासष्ट क्युसेक वेगाने पाणी गोदावरीत प्रवाहित होत आहे या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देवदूर डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार